आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जुन्या पेन्शनच्या मागणीवरून राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग विदर्भात बंदला प्रतिसाद नागपूरमध्ये वीस मार्चला सी ट्वेंटी परिषदेचं होणार उद्घाटन सत्तावन्न पूर्णांक त्र्याण्णव दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा आकडा गाठून वेस्टर्न कोल्ड फील्डचा नवीन विक्रम आणि नागपुरात आज हलक्या पावसाची हजेरी सतरा मार्चला विदर्भात नागपूरसह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी न्याय पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन सुरु केलं राज्यातल्या विविध कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या अठरा लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आलं होतं कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी करत शिक्षक सदस्य कपिल पाटील विक्रम काय आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला दरम्यान जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेलेले असून नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिचर्या या वसतिगृहासमोर एकत्र येत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं नर्सेस आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर देखील याचा परिणाम झालेला आहे जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्य तथा स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील सर्वच विभागातील सुमारे पंचवीस हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार आठशे कर्मचारी संपावर पूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे त्यामुळं ही विस्कळीत झाली असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं वाशिम इथं जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी जिल्ह्यातील पन्नास शासकीय विभागातील जवळपास सतरा हजार कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारल्यानं जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या अभावी शुकशुकाट दिसत होता अशी माहिती वाशिम प्रतिनिधीनं दिली आहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जांची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे येत्या एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचं सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरादाखल बोलत होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जांची नियमितपणे परतफेड करणाऱ्या बारा लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत चार हजार सहाशे त्र्याऐंशी पूर्णांक दोन कोटी रुपये पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं थेट वितरित करण्यात आले आहेत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी एक हजार चौदा कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली आहे ही कार्यवाही एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त स्तरावरून सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत असं सावे यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण बत्तीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना वीस हजार चारशे पंचवीस पूर्णांक बारा कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू असल्याचंही सावे यांनी सांगितलं औद्योगिक वसाहतीत आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कार्यरत असतं अग्निशमन यंत्रणा सक्षम करीत असताना येत्या वर्षभरात एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारलं जातील असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं सोलापूर औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसंच औद्योगिक वसाहतीजवळ अग्निशमन केंद्र उभारले जाण्याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्यांनी मांडली होती याला उद्योगमंत्री सामंत यांनी उत्तर दिलं पुढील आठवड्यात नागपूर शहरात वीस ते एकवीस मार्च दरम्यान होणाऱ्या सी ट्वेंटी परिषदेच्या आयोजनाबाबत जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या नियोजनाचा आज जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी आढावा घेतला प्रशासनानं नियोजित जबाबदारीचं काटेकोर पालन करत हे जागतिक स्तरावरील आयोजन यशस्वी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयानं जी ट्वेंटी परिषदेअंतर्गत नागपुरात होत असलेल्या सी ट्वेंटी या जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी तयार केलेल्या नियोजनानुसार विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन कल्या सी ट्वेंटी परिषदेसाठी एकोणीस मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी आणि भारतीय प्रतिनिधींचं शहरात आगमन होणार असून वीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सामाजिक तथा आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंद यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होणार आहे नागरी संस्थांची शाश्वत विकासातील भूमिका जगभरातील स्वयं सेवी संस्थांसमोरील आव्हानं आणि त्यावरील उपाय याबाबत परिषदेत चर्चा तसंच मंथन होणार आहे सलग दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या समारोपास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रांवरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येत्या बारा मार्च रोजी सत्तावन्न पूर्णांक त्र्याण्णव दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा आकडा गाठून पुन्हा एक नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचं वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड नागपूर मुख्यालयाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या काही दिवस आधी डब्ल्यू सीएलच्या चमून आतापर्यंतचा सर्वाधिक कोळसा उत्पादन करून स्वतःचाच विक्रम मोडला आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस प्रथमच वक्लीनं स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्वाधिक सत्तावन्न पूर्णांक एकाहत्तर दशलक्ष टन कोळसा उत्पादन केलं असून एकतीस मार्च दोन हजार या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बासष्ट दशलक्ष टनाचं उद्दिष्ट साध्य करण्याचा डब्ल्यूसीएलला पूर्ण विश्वास असल्याचं पत्रकात म्हटलं

अकोला जिल्हा रुग्णालयातील गट अ आणि ब संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तर क तसंच ड संवर्गातील पदे लवकरच भरण्यात येणार आहेत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळ कमी पडणार नाही अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यास उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते अकोला शासकीय रुग्णालयात मंजूर चारशे शहात्तर खाटा प्रत्यक्षात सद्यस्थितीत दुप्पट क्षमतेनं हे रुग्णालय कार्यरत असून येथील रुग्णांना याची मदत होत आहे या रुग्णालयात गट अ आणि ब वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तर गट क वर्गातील नव्वद पदे टीसीएस मार्फत आणि बाह्य स्रोताद्वारे पाच हजार छप्पन्न पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री महाजन यांनी यावेळी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवन इथं जी ट्वेंटी संदर्भात युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन येत्या सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आलं आहे या कार्यक्रमाकरिता विद्यापीठातील विभाग महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत नागपूर इथं जी ट्वेंटी मधील प्रतिनिधी भेट देणार आहेत सर्व विद्यापीठ विभागातील सर्व शिक्षक महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू यांनी केलं आहे राज्याचे माहिती आणि जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्रीपाद गजानन सहस्त्रभोजन यांचं वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी काल सायंकाळी नागपूरमध्ये निधन झाल त्रेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आंध्र प्रदेश बंगाल आणि आसाम प्रांत इथं प्रचारक होते राष्ट्रधर्म हिंदुस्थान समाचार तरुण भारत आणि हितवाद या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली दरम्यान माहिती आणि जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्रीपाद सहस्रभोजने यांचं निधन झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे नागपुरात आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन हलक्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली हवामान विभागानं दिलेल्या सूचनेनुसार अमरावती आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून नागपूर वाशिम वर्धा इथं तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे दरम्यान येत्या सतरा तारखेला नागपूर आणि वर्धा इथं वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून चंद्रपूर आणि गडचिरोली इथं सोळा आणि सतरा रोजी गारपीट शकते तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम इथं देखील सोळा तारखेला सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या जुन्या पेन्शनच्या मागणीवरून राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग विदर्भात बंदला प्रतिसाद नागपूरमध्ये वीस मार्चला सी ट्वेंटी परिषदेचं होणार उद्घाटन सत्तावन्न पूर्णांक त्र्याण्णव दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा आकडा गाठून वेस्टर्न कोलफिल्डचा नवीन विक्रम आणि नागपुरात आज हलक्या पावसाची हजेरी सतरा मार्चला विदर्भात नागपूरसह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार